शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। टाळकरी लॉंग मार्चला अखेर आले यश। 70 वर्ष रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी। 70 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने टाळकरी लॉंग मार्चला यश आले। काल सकाळी कर्जेपासून निघालेला टाळकरी लॉंग मार्च भिवघाट मार्गे खणापूरहून रेवणगावला पोहोचला होता। या दरम्यान विटाचे तहसीलदार यांनी विटा तहसील कार्यालयात बैठक आयोजित करून चर्चा घडवून आणली। यावेळी कर्जे ग्रामस्थांचा प्रश्न समजवून घेत पंचायत समितीच्या शाखा उपअभियंत्यांना सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले। तसेच कुणी अडथळा आणला तर पोलीस बंदोबस्तात काम करून घ्या अशा सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या। यावेळी भाई भानुदास सूर्यवंशी यांनी 70 वर्षापासूनची कागदपत्रे आणि पुरावे सादर करत यादव मळ्यातील लोकांची मागणी रास्त असल्याचे सांगितले। तहसीलदारांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत लोकांची मागणी रास्त आहे व कायद्याला धरून असल्याचे सांगत कामास सुरुवात करण्याच्या सूचना केल्या। आज सकाळपासून करंजे येथील करंजे ते यादवमळा या रस्त्यासाठी अखिल भारतीय किसान सभा, प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष आणि यादवमळ्यातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने जो लॉंग मार्च काढण्यात आला होता करंजे ते विटा, हा टाळकरी लॉंग मार्च सकाळपासून काढला। आज संध्याकाळनंतर आज दिवसभरात प्रशासनाने या लॉंग मार्चची दखल घेत आम्हाला बैठकीला बोलवलं। आज सायंकाळी बैठक झाली 6 नंतर, त्यात माननीय तहसीलदार ऋषिकेश शेळके साहेब, रवींद्र शेळके साहेब, BDO साहेब हे सर्व उपस्थित होते आणि आमचं शिष्टमंडळ ऋषिकेश शेळके साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी हा रस्ता करून देण्याचे आदेश दिले, तशी भूमिका घेतली, नकाशाप्रमाणे रस्ता करून द्यायचा शब्द आम्हाला दिला। त्यांच्या शब्दाप्रमाणे आम्ही आजचं आंदोलन, हा लॉंग मार्च आम्ही इथं बेताळगुरपशी, रेवणगावपशी स्थगित करतो आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही अजून आज इथून परत निघतोय। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो। त्यांनी खाली शाखापर्यंतांना आदेश दिले, उद्यापासून कामकाज करायला सुरुवात करण्यास सांगितलंय। त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आमचं आंदोलन स्थगित करतोय। हा नकाशामध्ये असून तो 1997 पासून वेळोवेळी तहसीलदार, प्राण आणि सिव्हिल न्यायालय यांच्या निकालानं तो तयार झालेला रस्ता असल्याने त्या रस्त्यावरती आता चालोजा मंजूर रस्ता सुद्धा यादवमळा या नावाने रस्ता मंजूर झालेला आहे। आणि जर तो यादवमळा रस्ता संबंधित जे यंत्रणा काम करणारी आहे त्या यंत्रणेला जर लक्षात येत नसेल तर त्यांनी माझ्याकडे तशा पद्धतीची तक्रार करावी, मागणी करावी, मी येऊन स्वतः तो रस्ता यादवमळ्याचा आखून देऊन काम चालू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे व संबंधित विभागाला तशा सूचना केलेल्या आहेत आणि उद्या सकाळी त्या डिपार्टमेंटला सदरचा रस्ता आखून काम करण्याच्या संदर्भामध्ये जे आदेश दिलेले आहेत आणि असे आदेश दिल्यानंतर आता हे आंदोलन परत घेण्याची आणि थांबवण्याची विनंती ही तहसीलदार साहेबांनी आपल्याला केली असल्यामुळे आपण ते आंदोलन आता या ठिकाणी गुरुकृपा मंगल कार्यालयामध्ये आपण थांबलो आहोत, या ठिकाणी स्थगित करतो आहोत। परंतु याच्यामध्ये जर वेगळ्या पद्धतीची काही भूमिका प्रशासनानं भविष्यामध्ये घेतली तर हे पुन्हा आम्हाला याच्यापेक्षा तीव्र पद्धतीचं आंदोलन उभं करावं लागेल आणि पुन्हा तहसीलदारांच्या दारामध्ये आपल्याला बेमुदत असा ठिय्या आंदोलन करणं भाग पडेल असाही या ठिकाणी प्रसंगी आपण निर्धार करतोय आणि आजचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी आपण संपवण्याचे घोषणा करतो। यादवमळा रस्ता खानापूर तालुका
येथील करंजा येथील यादव माळा रस्त्या संदर्भात गेले दीड महिन्यापासून आम्ही यादव माळा येथील ग्रामस्थ वेळोवेळी प्रशासनाला योग्य ठिकाणी काम करण्याचे विनंती करत होतो. तसे लेखीही आम्ही दिलेलं होतं, पण प्रशासनातील हायगैमुळं ते काम चुकी ठिकाणी करण्याचं घाट घातलेला होता. आणि अशा विरोधात यादव माळा येथील ग्रामस्थांनी लेखी देऊन सुद्धा काही कारवाई होत नसल्या कारणाने करंजे ते विटा या ठिकाणी लॉंग मार्च करण्याचा निर्णय घेतला. आणि तो लॉंग मार्च करंजे भिवघाट आणि नंतर वेताळगुरु या ठिकाणी रेवणगाव येथे मुक्कामी येणार होता. आणि तदनंतर रेवणगावतून सकाळी विटा तहसील कचेरीला जाणार होता. परंतु प्रशासनानं ताबडतोब निर्णय घेऊन आज लॉंग मार्चच्या पहिल्याच दिवशी उशिरापर्यंत बैठक चालवून बैठकीस तहसीलदार साहेब, BDO साहेब, त्या विभागाचे शाखा अभियंता वर्षर, त्याचबरोबर या पोलीस विभागाचे PI साहेब उपस्थित ठेवून संबंधित सर्व जबाबदाऱ्या आणि रस्त्याचं काम चालू करण्याचे आदेश या ठिकाणी दिले व ह्या आंदोलनाला सकारात्मक भूमिका दर्शवली. आणि या रस्त्याच्या कामाची हमी साहेबांनी योग्य कायदेशीर पद्धतीने करण्याची हमी घेतली. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन स्थगित करण्याचं ठरवलेलं आहे. यादव माळा या रस्त्यासाठी लॉंग मार्च काढलेला होता. यापूर्वी आपण प्रशासनाकडे वेळोवेळी यादव माळा रस्ता करण्यासंदर्भात विनंती करून देखील प्रशासनाने यादव माळा रस्त्याचे काम करण्यासाठी टाळाटाळ केली होती. आणि तो जो निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे खर्च करण्याचा घाट घातला होता. त्यासाठी आपण वेळोवेळी प्रशासनाकडे विनंत्या केल्या, लेखी निवेदने दिली, परंतु प्रशासनाच्या हायगईमुळे आपल्याला आज लॉंग मार्च काढण्याची वेळ आली. तर आज जो आपण लॉंग मार्च काढला हा लॉंग मार्च विट्यापर्यंतचा होता, परंतु आपण यादव माळा करंजे देवघाट खानापूर मार्गे आपण वेताळगुरु येथे आलो आहे. आणि दरम्यानच्या काळात माननीय तहसीलदार साहेबांनी आपल्याला या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये यादव माळा रस्त्यासंदर्भात जे शिष्टमंडळ गेलं, या शिष्टमंडळाला माननीय तहसीलदार साहेबांनी ते काम पूर्ण करण्याची हमी आणि खात्री दिली आणि हे आंदोलन याच ठिकाणी थांबवण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हे आंदोलन ते स्थगित करत आहे आणि ते काम पूर्ण होईल. माननीय तहसीलदार साहेब यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काम पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो. आणि या उपरही जर जे जो शब्द तहसीलदार साहेबांनी दिलाय त्याप्रमाणे काम पूर्ण नाही झालं तर हे जे आंदोलन आहे ते पुन्हा नव्याने आपण यापेक्षा जास्त तीव्रतेने करण्याचा इशारा देखील देत आहे. करंजे यादव माळा ते विटा असं लॉंग मार्चचे किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. जवळजवळ 100 ते 150 शेतकरी, अगदी वयस्क आजी आजोबापासून लहान मुलापर्यंत सगळेजण ह्या लॉंग मार्चमध्ये सामील झाले. आणि हा लॉंग मार्च सकाळी 11 वाजल्यापासून करंजेपासून निघाला. तो आज मुक्कामी इथं वेताळगुरुच्या इथं मुक्कामी आज ह्या मंगल कार्यालयामध्ये होता. आणि या मुक्कामाच्या अगोदरच तहसील कार्यालयाकडून दुपारी 4 बैठकीचं पत्र आलं आणि त्या बैठकीची चर्चा म्हणून सकारात्मक म्हणून चर्चेला आपण गेलं पाहिजे ही भूमिका आपल्या किसान सभेच्या सर्व कमिटीने घेतली. आणि आज बैठकीला आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो. तर त्या बैठकीमध्ये तहसीलदार साहेबांनी संबंधित सर्व विभागाला बोलावून घेऊन संबंधित सर्व आपल्याकडे असणारी कायदेशीर काही कागदपत्रे सगळे तपासली आणि त्यांनी त्यांना आदेश दिले की उद्या सकाळी तिथला रस्त्याची आखणी करून रस्त्याचे काम उद्या सुरू करण्याचे त्यांना आदेश दिले. आणि त्यामध्ये कोण अडवणूक करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि पोलीस प्रोटेक्शन पुरवण्याचे सुद्धा आदेश दिले. आणि किसान सभेच्या ह्या सगळ्या लढ्याला त्यांनी विनंती केली की तुम्ही आत्ताचा लढा इथं स्थगित करा आणि आम्ही उद्याच्या कामाची कारवाई करतोय. आणि अन्यथा जर त्यांनी कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तीव्र आंदोलन करायला लागेल आणि किसान सभा त्यासाठी संघर्ष जोरदार करेल. करंजे येथील यादव माळ्यामधला रस्ता होण्याच्यासाठी
आज सकाळपासून त्या भागामध्ये राहणारे जे शेतकरी नागरिक आणि ग्रामस्थ होते त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं करंजे ते तहसील कार्यालय विटा असा लॉंग मार्च काढण्याचा निर्धार केलेला होता. त्याप्रमाणे आज आम्ही रेणावीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 5:30 वाजता या तालुक्याचे तहसीलदार यांनी बैठक बोलवली आहे. त्या बैठकीमध्ये पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत मग ते ओव्हरशेअर असतील किंवा शाखा अभियंता असतील त्यांना बोलवून घेऊन त्याच ठिकाणी त्यांना आदेश केले की ताबडतोब ज्या यादव मळा हा जो रस्ता आहे की ज्याच्या संदर्भात आजपर्यंत माननीय तहसीलदार माननीय न्यायालयाने जे निकाल दिलेत त्याप्रमाणे रस्ता तुम्ही उद्यापासून सुरू केला पाहिजे अशा प्रकारचे आदेश त्या बैठकीमध्ये दिले आणि तशा प्रकारचा अहवाल ताबडतोब तुम्ही माझ्या कार्यालयाला सादर करा अशा प्रकारचा आदेश केल्यामुळे आज माननीय तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांनी जी काही जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आज आम्ही हे लॉंग मार्चचं जे आंदोलन केलेलं होतं लॉंग मार्च सुरू केलेला होता तो या ठिकाणी स्थगित करतो. आणि जर उद्याच्या काळामध्ये या रस्त्याच्यासाठी प्रशासनाची परत जर काय हयगयी झाली त्यांनी निर्णय जर फिरवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आम्हाला तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करावं लागेल हा इशारा ही आंदोलन स्थगित करताना आम्ही देत आहोत. या बैठकीस विट्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके विटा पंचायत समितीचे BDO संदीप पवार व शाखा अभियंत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे कॉम्रेड उमेश देशमुख अखिल भारतीय किसान सभेचे संघटक गोपीचंद सूर्यवंशी ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी कॉम्रेड कांबळे आदी मंडळी उपस्थित होती. तसेच हा प्रश्न मार्गी लावगावा यासाठी पालकमंत्री जयंत पाटील राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आणि अजित नवले यांनी विशेष प्रयत्न केले. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन व्हेज मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा